सगळे औरंगाबादचे लीडर मिळून हा हाल कसा भरेल याचा आम्हाला विचार पडायचा, आम्ही एकमेकाच्या तोंडाकडे बघायचो आणि आता आज हा विचार आहे कोणाला कुठं कुठं बसू। ही ताकद आहे मित्रांनो महाराष्ट्राची। पुन्हा एकदा जोरदार नमस्कार। जे नवीन व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ओळख करून देईल, नाव माझं जयश्री रमेश बोंद्रे। आज असं तुम्ही आलात तेवढा सगळा क्राऊड बघताय। ज्या दिवशी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघ सुद्धा असा प्रोग्राम बघण्यासाठी आलेलो होतो, जेव्हा 45 मिनिट प्लॅन झाला तर ह्या प्लॅन मध्ये सांगितलं गेलंय कमीत कमी 1200 रुपये आणि जास्तीत जास्त 2,10,000 रुपये। मित्रांनो ज्या दिवशी आम्ही हॉलमध्ये बसलो होतो तर याच्यामध्ये कुठलेही आकडे आम्हाला पटले पण नव्हते आणि पसले पण नव्हते। तुम्हाला पटले का? पटले का? जोरात बोला, पटले का? हा, कारण बघा मान हलवली ना तर 1200 भेटत नाही, 2,10,000 भेटत नाही। पैसे बोललेली भेटतात की मान हलवलेली भेटतात? मग बोलला पाहिजे की नाही? 1200 रुपये आठवडा तो ठीक आहे, तो तुम्हाला पटला असेल। 2,10,000 पटले का? आम्हाला सुद्धा पटले नव्हते। आम्हाला पण असं वाटत होत असं होऊ शकत नाही आणि असं शक्यच नाही असं आमच्या डोक्यामध्ये होत आणि असं वाटायचं औरंगाबाद मध्ये चौबाजून MIDC आहे आणि एवढे MIDC मध्ये लोक काम करतात। जर या बिझनेस मध्ये एवढे पैसे जर भेटले असते ना तर तिकडे सगळे लोक इकडेच आले असते, हे लोकांनी तिकडे काम कशाला केलं असत असं आमच्या डोक्यात विचारायचं। तुमच्या येतोय का? सेम टू यू। म्हणजेच काय तुम्ही या स्टेज पर्यंत येऊ शकता? हा, तर जेव्हा मलाही सुद्धा वाटत नव्हतं मित्रांनो की खरंच अशा काही गोष्टी होऊ शकतात का, पण ज्यांनी मला हॉलमध्ये अनुभवलं होतं त्या व्यक्तीने मला त्यांची इन्कम दाखवलं आणि त्या व्यक्तीने मला चेक पण दाखवले। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, बिझनेसच्या आधी मी आणि माझे मिस्टर छोटे मोठे काम करत होतो, ज्या दिवशी माझी क्लोजिंग केली गेली होती त्या दिवशी मला विचारलं होतं जर तुम्हाला आज बिझनेस साठी तुमचा नकार आहे आज आम्ही मान्य करतो, पण माझे मिस्टर त्यावेळेस माझे मिस्टर आयटा वेडर होते आणि मी सुद्धा चाचकोची क्लासेस मध्ये मी 3 वर्ष मी झाडू पोछ्याचं काम केलं आणि मी स्वयंपाकाचं काम पण मी करत होते, मी पोळ्या लाटायचं काम करत होते। आणि त्यावेळेस जेव्हा माझी क्लोजिंग केली गेली त्या दिवशी मला सांगितलं गेलं आज तुम्ही काम करताय, आज तुम्ही लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाचं काम करताय, एक दिवस तुम्ही तुमच्या मुलीला सोबत घेऊन जाणार की नाही जाणार? मित्रांनो यस उत्तर होतं त्या दिवशी। आणि त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे टाकून मला सांगितलं जर तुम्ही तुमच्या मुलीला झाडू पोछ्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी जर तुम्ही घेऊन जात असेल तर तुम्ही विचार करा हा बिझनेस केला पाहिजे की नाही केला पाहिजे। मित्रांनो सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि एकच विचार डोक्यात आणला की हा बिझनेस आपण करून घेऊया। कारण मला इथं 3 गोष्टी आवडल्या होत्या। सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं वाया चाट नाही आणि सेकंड गोष्ट मित्रांनो जी मला जास्त आवडली होती इथं शिक्षणाची आट नाही। आणि त्यावेळेस मला कळालं जर वयाची आट नाही, जर शिक्षणाची आट नाही आणि जर फक्त बोलण्याने पैसा भेटत असेल, मी तर एक लेडीज आहे मला चांगलं बोलता येतं की नाही येतं? इतर बोलण्यापेक्षा कामाचं बोलून जर पैसा मिळत असेल तर बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? आणि तोच विचार केला मित्रांनो त्या दिवशी। नाही म्हणण्यासाठी अनेक कारण होते, इतके कारण होते, मलाही माझ्या नातेवाईकांनी आढळलं, मलाही माझ्या आई वडिलांनी आढळलं, मलाही माझ्या फॅमिलीने आढळलं, मलाही माझ्या सासू सासऱ्याने आढळलं, सगळ्यांनी मला बिझनेस करण्यासाठी सगळ्यांचा नकार होता, पण मी एकच विचार केला मी आज काम करते माझ्या मुलांसाठी जर काही गोष्टी लागल्या जी लोक मला आज नकार देतात जी लोक मला सपोर्ट करणार का? नाही। माझंही उत्तर त्या दिवशी नाहीच होत, म्हणून मी त्या दिवशी कुठलाही विचार न करता 10,000 रुपये 10 रुपये टक्क्याने व्याजाने काढले आणि ह्या बिझनेस मध्ये टाकले। मित्रांनो आज तुम्हाला त्यांनी आणलंय मला माहिती कदाचित तुमच्याकडे पैसे असेल तरी सुद्धा आपण खोटं बोलतो, नाही म्हणतो, नाही का म्हणतो? त्याचं कारण आहे मित्रांनो आपला विश्वास नसतो, विश्वास म्हणून आपण बिझनेस करण्यासाठी नाही म्हणतो। मी त्या दिवशी विश्वासाचा विचार केला नाही एक तर बिझनेस होईल आणि नाही झाला तर 10,000 रुपयांनी मी काही रस्त्यावर येणार नाही हा विचार मी केला आणि मी या बिझनेसला जॉईनिंग केलं। मित्रांनो ज्या दिवशी जॉईनिंग केलं लोकांना सांगायला गेलो खूप सगळ्या लोकांचा नकार पण आला आणि खूप सगळ्या लोकांचा होकार पण आला। होकारामध्ये पण कार बघितली, नकारामध्ये पण कार बघितली
होती मित्रांनो, तर मला तुम्हाला एकच सांगायचं की का केलं पाहिजे महाराष्ट्र नेमकं, स्वतः विचार करा आज माझ्या फॅमिलीचं काय। कारण मला माहिती मित्रांनो, ज्या दिवशी माझं लग्न ठरलेलं होतं त्याच्या आधी 6 महिने माझ्या आईवडील ऊसतोडीला गेले होते। 6 महिने माझ्या वडिलांनी ऊसतोडी केली आणि नंतर माझं लग्न केलं होतं मित्रांनो। आई वडिलांची परिस्थिती डोळ्यासमोरून बघितली होती आणि या परिस्थितीला तोडायचं होतं, गरिबीला तोडायचं होतं, म्हणून हा बिझनेस जॉईनिंग केला मित्रांनो। एकच सांगेल, जर आमच्या आयुष्यामध्ये जर बदल झाला मित्रांनो, एक आयडिया आयटी वेडर व्यक्ती, एक जर घरकाम करणारी लेडीज, आज आम्ही रिच क्लास लाईफ जगतो मित्रांनो, रॉयल लाईफ जगतो मित्रांनो। आज आम्ही रोज मी विश्वराजांना एकच प्रार्थना करेल, जसं आम्ही रॉयल लाईफ जगतो मित्रांनो, असं तुम्ही सुद्धा ह्या बिझनेस मधून रॉयल लाईफ जगू शकता। फक्त एक डिसिजन घेण्याची गरज आहे। ज्या व्यक्तींनी आज आम्हाला शिकवलं, टिकवलं, घडवलं, ह्या स्टेज लायक बनवलं, अशी विदर्भ आणि मराठवाडा किंग डायमंड इक्विलेशन मधले फर्स्ट डायमंड व्यक्तिमत्व प्राध्यापक माणिक जाधव सर यांना मी कोटी कोटी वंदन करते। कितीही काम केलं असतं तर बिझनेस मध्ये सक्सेस होऊ शकलो नसतो, पण माझी ऑल एंटायर टीम, मी सगळ्यांची शतशिरोणी राहील। आणि विशेष महत्वाची म्हणजेच की आजचं जर बघितलं तर सीटीसी मधलं माझं लास्ट शेअरिंग मित्रांनो। ओके, विशाल भाई, जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि फक्त महाराष्ट्र।